मित्रांनो शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी काकांना सांगत असते की आता रागिनी आत्यांकडून परवानगी घेऊन मी आकाशची शाळा पुन्हा सुरू करेल मात्र का 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 ते ऐकून रघू काका नाराज होतात त्यामुळे भूमी त्यांना विचारते की काय झालं काल पण जेव्हा मी रागिनी आत्यांचं नाव घेतलं होतं तेव्हा तुम्ही माझ्यासोबत तुटकपणे बोलत होता मात्र रघू काका म्हणतात की काही नाही मालकीनबाई तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे आणि ते तेथून जाण्यासाठी निघतात मात्र भूमी त्यांना थांबवते ती रघुकाकांना विचारते की तुम्हाला असं वाटत आहे का की रागिनी आत्या आकाशची शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देणार नाहीत मात्र त्यावर रघू काका काहीच का उत्तर देत नाही तर भूमी त्यांना म्हणते की काका तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे हे कळतंय मला मात्र ती गोष्ट तुम्ही मला आत्ताच सांगा असा मी आग्रह करणार नाही जेव्हा तुमची मनापासून इच्छा होईल तेव्हा तुम्ही मला सांगा त्यावर रघु काका हो म्हणतात आणि तेथून निघून जातात तर दुसरीकडे रागिणी तिच्या वकिलांसोबत फोनवर बोलत असते आणि त्यानंतर साथी ताचा साथी ती अभिजितला शोधण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते मात्र अभिजित त्या ठिकाणी नसतो मात्र ज्यावेळी रागिनी तेथून जाण्यासाठी निघते त्यावेळी तिचं लक्ष पौर्णिमाच्या कपाटाकडे जातं आणि ती कपाटामध्ये अशी एक वस्तू बघते जी बघून तिला मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे पौर्णिमा डोक्याला पट्टी लावून बसलेली असते तर नीलांबरी मोठमोठ्याने तिच्यावर ओरडत असते ती पौर्णिमाला म्हणत असते की एकतर तू तो धागा चोरलास आणि टाकला कुठे तर, तर सोफ्याच्या खाली तो आकाश घरभर खेळत असतो हे तुला माहिती नाही का आणि नी नीलांबरीचं हे बोलणं ऐकून पौर्णिमा अजून चिडते तर निलंबरी तिला म्हणते की मी या घरात आल्यापासून बघत आहे की मी डोकं लावून काहीतरी प्लॅन करते आणि तू माझा प्लॅन पूर्णपणे उधळून लावते त्या दिवशीसुद्धा मी स्वप्न पडल्याचं नाटक केलं त्यानंतर त्या गुरुजींना मॅनेज केलं सर्व काही व्यवस्थितपणे जुळवून आणलं होतं मात्र ऐनवेळी तू ती मशाल बदलली आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला आणि त्या दोघींचं हे सर्व बोलणं रागिनी ऐकते आणि रागिनीला समोर पाहून पौर्णिमा आणि नीलांबरीच्या पायाखालची जमिनात सरकते त्या दोघी जणी खूप घाबरतात तर रागिणी रागातच त्यांच्याकडे पाहत असते आणि त्यानंतर ती निलांबरीच्या कानाखाली मारते आणि ते बघून पौर्णिमाला मोठा धक्का बसतो तर नीलांबरी रागातच रागिणीकडे नी पाहत असते तर दुसरीकडे भूमी तिची रूम आवरत असताना तिला आकाशचे औषध सापडते हे औषध बघून भूमी मनाशी म्हणते की त्या दिवशी मी या औषधाचा फोटो काढला होता मात्र त्यानंतर मी विसरूनच गेले हे औषध नेमके कशाचे आहे ते मला शोधायला हवे आणि त्यानंतर ती याबद्दल रागिणीलाच विचारायचं ठरवते त्याचवेळी आकाश अंघोळ करून तिथे येतो तो, तो भूमीला सांगतो की तू सांगितल्याप्रमाणे मी गरम पाण्यात थंड पाणी मिक्स करून छान अंघोळ केली आणि त्यानंतर तो मुद्दाम भूमीच्या अंगावर त्याच्या केसांमधील पाणी उडवायला सुरुवात करतो तर भूमी सुद्धा आकाशला थांबवण्यासाठी त्याच्या मागे लागते मात्र यामध्ये आकाशचा टॉवेल निसटतो त्यामुळे तो पटकन लपून बसतो त्यामुळे भूमीला हसू येतं ती आकाशला म्हणते की मी काकांना घेऊन येते तू पटकन आवरून घे आणि नाश्ता करण्यासाठी खाली चल त्यावर आकाश म्हणतो हो पण तू फक्त काकांना इथे पाठवून दे तू परत येऊ नको त्यावर भूमी हसतच हो म्हणते आणि तेथून निघून जाते तर दुसरीकडे नीलांबरी रागातच रागिणीला म्हणते की तुम्ही माझ्या कानाखाली त्यावर रागिणी म्हणते की हो मारली मी तुमच्या कानाखाली कारण हीच तुमची लायकी आहे आणि तिचं बोलणं ऐकून नीलांबरी अजून चिडते तर पौर्णिमा खूपच घाबरलेली असते ती रागिणीला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र रागिणी तिला म्हणते की तुझ्या चुकांमुळे तुझी कर्म माझ्या समोर आली आणि जर तू तुझ्या आईचं ऐकलं आई असतं तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती तू तो धागा चोरून सोफ्याखाली ठेवला आणि ती मशाल बदलून साड्यांखाली पुढे ती म्हणते की मगाशी मी जेव्हा तुमच्या रूममध्ये गेले होते तेव्हा मला तुझ्या साड्यांखाली ती मशाल दिसली आणि तेव्हाच सगळा प्रकार माझ्या लक्षात आला आणि बरं झालं तुला जाब विचारण्यासाठी मी इथे आले आणि तुमची ही कारस्थानं मला समजली आणि तिचं हे बोलणं ऐकून निलांबरी रागातच पौर्णिमाकडे पाहते तर रागिनी निलांबरीला विचारत असते की नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा का वागलात तुम्ही असे जर तुमच्यामुळे माझ्या आकाशला काही झालं तर मग मी तुम्हाला सोडणार नाही पुढे ती म्हणते की इतर वेळी तर येता जाता भूमी माझी मोठी मुलगी आहे असं सतत बोलत असता आणि आता त्याच मुलीविरुद्ध कारस्थानं करायला तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्यासारखी स्वार्थी बाई मी आजपर्यंत बघितली नाही त्यावर निलंबरी म्हणते मग तुम्ही स्वार्थी नाहीत का तुम्ही सुद्धा तुमच्या स्वार्थासाठीच भूमी आणि आकाशचं लग्न लावून दिलं ना त्यावर रागिनी म्हणते हो कारण मला अभिजित आणि अथर्वच्या बरोबरीने आकाशचं लग्न करायचं होतं आणि आकाशसाठी भूमी मला आवडली होती आणि म्हणूनच मी तुमच्या समोर तेव्हा ती अट ठेवली होती कारण मला खात्री होती की तुम्ही भूमीला लग्नासाठी नक्की तयार कराल आणि तुम्ही केलं सुद्धा आणि मुळात आकाशची मनस्थिती कशी आहे हे आम्ही तुमच्यापासून लपवलेलं नव्हतं तुम्हाला सगळं काही माहिती होतं मात्र तुम्हाला तुमच्या या मुलीला आमच्या घरात घुसवायचं होतं ना पुढे ती म्हणते की नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा भूमीला या घरात जो मान सन्मान मिळतो तोच तुम्हाला बघवत नाही ना, ना। पण एक गोष्ट लक्षात ठेवा भूमी या घरची मोठी सून आहे तिला जो मान सन्मान मिळतो तो कायम मिळत राहणार आणि तुमच्या मुलीला सुद्धा तिच्या वाट्याचं सगळं काही मिळत आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे तुमच्या या सावत्रपणाच्या भांडणांमध्ये जर माझ्या आकाशला काही झालं तर मग मी तुम्हाला सोडणार नाही तर दुसरीकडे आजी आज माधवराव आणि आकाश नाश्ता करत असतात आजी भूमीला अथर्व आणि मानसीबद्दल विचारते त्यावर भूमी सांगते की ते दोघेजण कॉलेजला गेले आहेत त्यानंतर आजीच्या लक्षात येतं की माधवराव एकटक आकाशकडे बघत आहेत त्यामुळे ती हसतच त्यांना विचारते की काय झालं आज तुम्ही अगदी कौतुकाने जावयाकडे बघत आहात माधवराव म्हणतात की हो कारण आकाशरावांमध्ये इतक्या लवकर इतका मोठा बदल होईल यावर माझा खरच विश्वास नव्हता मात्र खरंच त्यांच्यामध्ये मा खूप बदल झाला आहे मला त्यांचं खूप कौतुक वाटत आहे त्यावर आजी म्हणते की हे सगळं काही तुमच्या भूमीमुळे शक्य झालं आहे आज फक्त भूमीमुळे मला माझा पूर्वीचा आकाश परत मिळेल अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली आहे त्यावर माधवराव म्हणतात की जर तसं झालं तर या जगात सगळ्यात जास्त आनंद मला होईल कारण एक बाप म्हणून माझ्या मुलीला सगळी सुख मिळावीत असंच मला वाटतं त्यावर आकाश म्हणतो की काका तुम्ही काही काळजी करू नका मी भूमीला सगळी सुख आणून देईल आणि त्याचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आनंद होतो तर दुसरीकडे नीलांबरी रागिणीला म्हणते की तुम्ही तुमच्या विहीनबाईंच्या कानाखाली मारलीत हे अति झालं त्यावर रागिणी हसतच म्हणते बाई तुमची तर माझ्या चपलेजवळ उभी राहण्याची देखील लायकी नाही रे ती म्हणते की आता लग्न होऊन एक महिना झाला आहे मात्र तुम्ही अजूनही इथेच आहात मुलीच्या घरचं पाणी देखील पित नाहीत आणि तुम्ही मात्र निर्लज्जासारखे इथेच बसून आहात आणि ती नीलांबरीला सांगते की आता लवकर तुमचा बाटबिस्तारा गुंडाळायचा आणि घरी निघायचं त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते तर नीलांबरी म्हणते की हे तुम्ही खूप चुकीचं करताय त्यावर रागिनी म्हणते की तुम्ही माझ्या घरात उभे आहात हे विसरू नका आणि ती तेथून निघून जाते तर रागिनी जे काही वागलेली असते ते, ते बघून नीलांबरी आणि पौर्णिमा खूप चिडतात त्यानंतर पौर्णिमा माधवरावांना येऊन सांगते की आईने तुम्हाला खोलीत बोलावलं आहे कारण ती घरी जाण्यासाठी निघाली आहे आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो माधवराव म्हणतात पण आम्हाला तर दुपारी जायचं ना मग निलू आत्ताच का निघाली त्यावर पौर्णिमा म्हणते की ते मला माहीत नाही पण तुम्ही प्रशांतला बोलावून घ्या आणि ते ऐकून माधवराव आणि भूमी निलांबरीकडे जातात भूमी निलांबरीला काय झालं ते विचारत असते पण नीलांबरी खूप चिडलेली असते ती म्हणते की आता किती दिवस आम्ही मुलीच्या घरी राहणार पावसाळा पण जवळ आला आहे आमचं सुद्धा घर आहे त्याची डागडुजी करावी लागेल त्यावर माधवराव विचारतात हो नीलू पण तुला नेमकं काय झालं का आहे तू इतकी का आहे मात्र ते ऐकून नीलांबरी अजूनच चिडते ती म्हणते की मी शांतपणे माझी बॅग भरत आहे ना मग तुम्ही मला सतत एकच प्रश्न का विचारताय पुढे ती म्हणते की तुम्ही प्रशांतला कॉल करून बोलावून घेतला का तो रिक्षा घेऊन येणार आहे ना त्यावर भूमी म्हणते की आई रिक्षाची काय गरज आहे मी ड्रायव्हरला तुम्हाला सोडायला सांगते मात्र नीलांबरी म्हणते की नको ग बाई आमच्यासाठी रिक्षाच ठीक आहे आणि त्यानंतर ती तिची बॅग घेऊन खाली जाते तर नीलांबरीचं हे वागणं पाहून भूमी आणि माधवरावांना आश्चर्य वाटते भूमी पौर्णिमाला काय झालं ते विचारते मात्र पौर्णिमा म्हणते की मला काही माहीत नाही आणि ती सुद्धा खाली निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत नीलांबरी घर सोडून जात असताना रागिनी तिला मिठी आणि म्हणते की आता परत या घरात पाऊल ठेवायचं नाही नाहीतर आत्ता जो अपमान खाजगीत केला आहे तो सगळ्यांसमोर करेल आणि त्यामुळे नीलांबरी अजून चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा